महादुला नगर पंचायत इमारतीचे लोकार्पण विधान परिषद आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी स्थानिक लोकांना पट्ट्याचे वाटप देखील करण्यात आले. कामठी तालुका अंतर्गत महादुला नगरपंचायत इमारतीचा आज लोकार्पण सोहळा संपन्न झाला. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नवनिर्मित इमारतीचे फिता कापत लोकार्पण सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी स्थानिक महादुला येथील गोरगरीब लाभार्थ्यांना घरकुल पट्टे वाटप करण्यात आले असून महादुला नगरपंचायत ते सर्व सदस्य अध्यक्ष व कामठी विधानसभाचे आमदार टेकचंद सावरकर प्रामुख्याने उपस्थित होते. भविष्यात महादुला नगरपंचायतमध्ये येणाऱ्या भागात विकासाच्या कामाला गती मिळेल अशी भावना यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे. वीकेबी न्यूजसाठी कामठीमधून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. आज नगरपंचायत महादुला इमारतीचं उद्घाटन माननीय आपले नेते बावनकुळे साहेब आणि टेकचंदजी सावरकर साहेब आमदार यांच्या नेतृत्वात यांच्या संयोगाने आज महादुला नगरपंचायतच्या या नवीन इमारतीचं उद्घाटन झालं, लोकार्पण झालं आहे. आणि जे महादुला भागातील जे स्लम भागातील सिद्धार्थनगर असो, जयभीमनगर असो, फुलेनगर असो, श्रीवासनगर असो, धम्मकुटी असो, संभाजीनगर असो, या भागातील लोकांनाही पट्टे वाटपाची जी योजना होती त्यात आज 90 लोकांना पट्टे वाटप करणार आहोत. जे उर्वरित लोकांचे पट्टे वाटप आहे ते 15 ऑगस्टला होईल आणि 15 ऑगस्टच्या नंतरसुद्धा आम्ही त्या उर्वरित लाभार्थ्यांना पट्टे वाटप करणार आहोत. आज जे 90 लोकांना जे पट्टे वाटप दिले त्यामध्ये 2,50,000 रुपये घरकुलच्या सुद्धा मंजूर झाले आहे. म्हणजे एकीकडे पट्टा वाटपही झाला आणि 2,50,000 रुपये घर बांधण्याकरता सुद्धा आम्ही नगरपंचायत महादुल्याने त्यांना दिले आहे. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.